हॅलो मित्रांनो, आपल्या मिशन नोकरी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भारतीय संविधान निर्मिती आणि वैशिष्ट्ये। यावर एमपीएससीने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले आहे ते सर्व प्रश्न आपण बघणार आहोत, त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल आणि महत्त्वाचे मार्क्स हे तुमचे मिळणार तुम्हाला परीक्षेत। चला तर बघूया, हा भाग 8 आहे मित्रांनो। आधीचे जे भाग आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल किंवा गांधी युग, सायन्समधलं शरीरशास्त्र, मानवी आहार आणि अर्थशास्त्र म्हणजे उखाजा म्हणजे उद्धारीकरण, खासगीकरण, जागतिकरण, यावर आत्तापर्यंत एम पी एस सीने कुठले प्रश्न विचारले ते सुद्धा आपण घेतले आहे। आज आपण बघणार आहोत संविधान निर्मिती आणि वैशिष्ट्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, थोडा लांब होणार आहे कारण की भरपूर प्रश्न या टॉपिकवर विचारण्यात येत असते। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न, आणि जे नवीन मित्र आहे मित्रांनो त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया, 1986 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? एसटीए पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राघव राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कन्हैयालाल मुन्शी। याचं उत्तर सर्वांनाच माहीत असेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? असिस्टंट मुख्य परीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान की मुख्यमंत्री? योग्य उत्तर मित्रांनो पंतप्रधान। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, हे घटना समितीचे अध्यक्ष होते, असिस्टंट पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित नेहरू? योग्य उत्तर काय मित्रांनो, योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। 1 के संतानम, 2 अब्दुल कलाम आझाद, 3 जॉन मथाई की 4 फॅक ॲथोनी? याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, ऑप्शन नंबर 4। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली, पीएसआय पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। 1949 की 1949 की 1950 की 10 1949? इस योग्य उत्तर 26 नोव्हेंबर 1949। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 हा प्रश्न विचारण्यात आला होता। 18 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 की 15 ऑगस्ट 1947? याचे योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 झाले होते। खालीपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समिती सदस्य नव्हती? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। भारतीय संविधान मसुदा समितीची संपूर्ण माहिती आपण आपली जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेची, त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण दिली आहे। 1 डॉक्टर के एम मुन्शी, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 गोपालस्वामी अयंगार, 4 डी पी खैतान। याचे योग्य उत्तर काय मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पंडित जवाहरलाल नेहरू। भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण झाली? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2011 हा प्रश्न विचारण्यात आला होता। 1946 कॅबिनेट मिशन योजनेने कि 1947 भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने किंवा हंगामी सरकारच्या ठरावाने कि 4 भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1946 कॅबिनेट मिशन योजनेने। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 हा प्रश्न विचारण्यात आला होता। प्रातिनिधिक लोकशाही, अध्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही की प्रत्यक्ष लोकशाही? योग्य उत्तर काय मित्रांनो, ऑप्शन नंबर 3, संसदीय लोकशाही। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, पीएसआय मुख्य परीक्षा 2012 हा प्रश्न विचारण्यात आला होता। भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे? 2 ब, भारत संविधान सर्वश्रेष्ठ आहे संसद नव्हे। क, भारतातील न्यायालयात संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही। वरीपैकी कोणते विधान बरोबर आहे? फक्त अ की अ ब की अ क की अ ब क? याचे योग्य उत्तर सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो, ऑप्शन नंबर 2, अ आणि ब। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते, असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 हा प्रश्न विचारण्यात आला होता। डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बी आर आंबेडकर, जे बी कुपलानी की 4 सरदार वल्लभभाई पटेल? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न,
खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येईल? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. अ राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व न्यायालयीन पुनरावलोकन, क कल्याणकारी राज्य, ड घटना दुरुस्ती बाबीचे संसदेचे मर्यादित अधिकार. अ ब क अ ब की अ ब ड की अ ब क ड याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन नंबर 4 अ ब क ड. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व च्या घटनेवरून स्वीकारले गेले आहे? पीएसआय मुख्य परीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 ऑस्ट्रेलिया राज्यघटनेवर स्वीकारण्यात आले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सचिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डॉक्टर बी आर आंबेडकर? याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती असेल, डॉक्टर बी आर आंबेडकर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? एसटी या पूर्वपरीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर? याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. जर महात्मा गांधी मित्रांनो भारतीय संविधानाची निर्मिती जेव्हा होत होती तेव्हा महात्मा गांधी कुठल्याही समितीचे अध्यक्ष किंवा सदस्यसुद्धा नव्हते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? एसटी या पूर्वपरीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की जवाहरलाल नेहरू की डॉक्टर बी एन राव? याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बी एन राव. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. भारत धार्मिक राज्य आहे, ब 2 भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, 3 भारतात भांडवलशाही राज्य आहे की 4 भारत सर्वकर्षवादी राज्य आहे? याचे योग्य उत्तर सर्वांनाच माहिती असेल ऑप्शन नंबर 2 भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये असिस्टंट पूर्वपरीक्षा 2011 प्रश्न विचारण्यात आला होता. सत्तेचे केंद्रीकरण असते, सत्तेचे विकेंद्रीकरण असते की यामध्ये केवळ एकच सरकार असते की 4 यामध्ये केवळ प्रांतिक सरकार असतात? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 याच्या सत्तेचे विकेंद्रीकरण केले असते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खाली दिलेले भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. असिस्टंट मुख्य परीक्षा 2012 प्रश्न विचारण्यात आला होता. अ कॅबिनेट व्यवस्था, फ्रान्स, मूलभूत हक्क, सोव्हिएत युनियन, क उर्वरित अधिकार, ऑस्ट्रेलिया की ड मार्गदर्शक तत्वे, जर्मनी? अ ब बरोबर तर क ड चूक आहे, तर अ क ड बरोबर तर ब चूक आहे, 3 सगळे चूक आहे, तर क आणि ड बरोबर आणि अ आणि ब चूक आहे. याचे योग्य उत्तर आहे सर्व सगळे चूक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? असिस्टंट पूर्वपरीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता. अ विजया लक्ष्मी पंडित, ब शुभलक्ष्मी की क सुचिता कुपलानी की ड सरजिया नायडू? पर्याय उत्तरे अ ब केवळ, अ क ड की प क ड की 4 अ ब ड. याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 अ क ड. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यात मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? एसटीए मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता. सत्ता विभाजन, पक्षविरहित लोकशाही की 3 न्यायालयीन स्वतंत्र की 4 लोकशाही विकेंद्रीकरण? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लोकशाही विकेंद्रीकरण. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? एसटीए मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएसए की वरीलपैकी एकही नाही? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कॅनडा. त्यानंतर प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वाचा स्वीकार केला आहे? एसटीए मुख्य परीक्षा 2013. अ एकेरी न्यायव्यवस्था, ब मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता की क समान अखिल भारतीय सेवा? अ क की अ ब की ब क की वरील सर्व? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? पीएसए पूर्वपरीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता. सी ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती? याचं योग्य उत्तर आहे सी. संविधान सभेच्या समित्याच्या बाबतीत खालील कोणती विधाने बरोबर जुळत नाही?
असिस्टंट मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता। समिती अध्यक्ष सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के एम मुंशी, मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्यक उपसमिती मौलाना अब्दुल कलाम आझाद। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर जुळत नाही, अल्पसंख्यक उपसमिती मौलाना अब्दुल कलाम आझाद। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्त्रोताची योग्य जोड्या लावा। असिस्टंट मुख्य परीक्षा 2014 प्रश्न विचारण्यात आला होता। एकेरी नागरिकत्व, ब्रिटिश राज्यघटना, मूलभूत हक्क की 2, फ्रान्स राज्यघटना क, स्वतंत्र समता बंधुत्व, कॅनेडियन राज्यघटना की उर्वरित अधिकार, अमेरिकन राज्यघटना। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे एकेरी नागरिकत्व, ब्रिटिश राज्यघटना, मूलभूत हक्क ऑप्शन नंबर 4 अमेरिकेची राज्यघटना, स्वतंत्र समता आणि बंधुत्व ऑप्शन नंबर 2 म्हणजे फ्रान्स राज्यघटना, आणि उर्वरित अधिकार ह्या ऑप्शन नंबर 3 कॅनेडियन राज्यघटना। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर, प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते। एसटीएफ मुख्य परीक्षा 2014 प्रश्न विचारण्यात आला होता। 290 ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने, 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने, 3 296 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 89 भारतीय संस्थाने, 4 296 ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनर प्रांत आणि 87 भारतीय संस्थाने। याचे योग्य उत्तर काय मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 म्हणजे 290 ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढील केलेल्या खालील तरतुदीचा विचार करा। PSI मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता। प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्य यात अधिकार वाटणे, एकात्मिक न्याय संस्था, क अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, की ड एकेरी नागरिकत्व, वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे। अ की 2, अ ब की 3, अ ब क की वरील सर्व। याचे योग्य उत्तर मित्रांनो वरील सर्व। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे, पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यात त्यात समावेश होतो ते सांगा। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014, समतेचे तत्व, स्वातंत्र्याचे तत्व, संघराज्य, समाजवादी संरचना, की ई न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार, की फ धर्मनिरपेक्षता। पर्याय उत्तरे अ ब क ड ई फ की 2, अ क ई फ की 3, अ ब क ड फ की 4, अ ब क ई फ। याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 म्हणजे अ क ई आणि फ। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, राज्यघटनेच्या मुद्द्यावर वकिलाचे नंदनवन अशी टीका केली जाते, त्याची कारणे अशी आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 हा प्रश्न विचारण्यात आला होता। मसुद्याची भाषा केवळ न्यायालयीन परिचित आहे। 2, तरतुदीमागील केवळ अनुभवी आणि घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकतो। 3, मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात। मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते, वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे। तर ऑप्शन नंबर 4 हे विधान असत्य आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ 1 उमेदवार निवडून आले होते। एसटीएफ पूर्वपरीक्षा 2014 हा प्रश्न विचारण्यात आला होता। कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, क कम्युनिस्ट पक्ष, की ड अपक्ष। पर्याय उत्तरे अ क ड की ब क ड की 3, अ ब ड की 4, अ ब क। याचे योग्य उत्तर काय मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 अ ब क। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली, या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले। असिस्टंट पूर्वपरीक्षा 2014 हा प्रश्न विचारण्यात आला होता। डॉक्टर बी आर आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सच्चिदानंद सिन्हा की पंडित जवाहरलाल नेहरू। योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सच्चिदानंद सिन्हा। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। PSI पूर्वपरीक्षा 2014 हा प्रश्न विचारण्यात आला होता। डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। ब के श्री एच जे खांडेकर हे समितीचे सदस्य होते। ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चूक आहे। त्याचे योग्य उत्तर आहे अ बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न,
खालील मुद्द्याचा विचार करा. राज्यसभा मुख्य परीक्षा 2015. अ संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ब मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्याय उत्तरे दोन्ही आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे की दोन्ही चूक आहे. योग्य उत्तर सर्वांनाच माहीत असेल, दोन्ही चूक आहे. त्यातील खालील विधानांचा विचार करा. राज्यसभा मुख्य परीक्षा 2015 प्रश्न विचारण्यात आला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ब मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्याय उत्तरे ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही चूक आहे. योग्य उत्तर आहे फक्त अ बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्हाला मित्रांनो, ह्या संविधान हे महत्त्वाचा टॉपिक आहे आणि महत्त्वाचे मार्क्ससुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की मिळेल. शेवटपर्यंत पहा मित्रांनो. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? असिस्टंट पूर्वपरीक्षा 2015 हा प्रश्न विचारण्यात आला होता. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क ब्रिटिश भारतासह 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे. अ ब ब क की अ ड की अ ब क ड, याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अ आणि ड. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहे? असिस्टंट मुख्य परीक्षा 2013 प्रश्न विचारण्यात आला होता. राज्य अविनाशी नाही, आणीबाणी तरतुदी, अखिल भारतीय सेवा, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, राष्ट्रपतीद्वारे राज्याच्या विवेकावर नकाराधिकार. पर्याय उत्तरे अ ब क ड की ऑप्शन 2, ब क ड ई की 3, अ ब ई क की 4, ब क ई. योग्य उत्तर आहे अ ब क आणि ई. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, 1947 भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थापनेमध्ये बदल झाला, या कायद्याच्या संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर नाही? एसटीए पूर्वपरीक्षा 2015 हा प्रश्न विचारण्यात आला होता. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. 2, सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली. 3, सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 नियोजित संख्येपेक्षा वाढली. 4, मुस्लिम लीग सभासदांनी भारतातील असलेल्या संविधानिक सभेतून माघार घेतली. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजे सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 नियोजित संख्येपेक्षा एवढंच वाढली. जर तुम्ही आधीचे भाग बघितले नसेल, जसे की महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, यावर MPSC ने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले, तसेच गांधीयुगावर आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले, तसेच अर्थशास्त्रामधील उद्धारीकरण खाजगीकरण या टॉपिकवर आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले, तसेच विज्ञानामधील शरीरशास्त्र, मानवी आहार, आरोग्यशास्त्र यावर MPSC ने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले, तसेच कर्ज या अर्थशास्त्राच्या टॉपिकवर MPSC ने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले, संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे मित्रांनो. तसेच तुम्हाला कोणत्या टॉपिकवर नवीन जर व्हिडिओ टॉप पाहिजे नसेल, जसे की आता एखादा टॉपिक सांगा तुम्ही कुठल्याही विषयाचा, त्या टॉपिकवरसुद्धा MPSC ने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले त्याबद्दल आपण लवकरच लेक्चर टाकू. जर तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब नसेल केले, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करा. तसेच तुम्हाला राज्यसभा पूर्वपरीक्षाची टेस्ट सिरीज लागत असेल, ती संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू व्हेरी मच.